हातकणंगले तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हातकणंगले येथील श्री रामराव इंगवले हायस्कूल केंद्रावर ईर्षेनं शहाऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के इतकं मतदान झालं कोणताही अनुचित प्रकार न घडता एक हजार सदतीस पैकी नऊशे चार इतक्या मतदारांनी शांततेत मतदान केलं यावेळी काँग्रेसचे आमदार राजू आवळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर व जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्यासह अनेक मतदान केंद्राला भेटी दिल्यामुळे केंद्रावर खूपच गर्दी झाली होती मतमोजणी उद्या म्हणजेच बुधवारी पेठवडगाव इथे होणार आहे आता ग्राफिक्सद्वारे पाहूया केंद्र निहाय मतदानाची टक्केवारी कृषी पतसंस्था व बहुद्देशीय सहकारी संस्था गटातून चारशे शहात्तरपैकी चारशे पंचावन्न इतके मतदारांनी हक्क बजावला सत्त्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकं मतदान ग्रामपंचायत गटातून दोनशे चौपन्नपैकी दोनशे पन्नास मतदारांनी हक्क बजावला यामध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस इतकं मतदान झालं अडते व्यापारी गटात एकूण तीनशे सोळा मतदारांपैकी एकशे नव्याण्णव इतक्या कमी मतदारांनी हक्क बजावला यामुळे या गटात बासष्ट पूर्णांक सत्त्याण्णव इतक्या सर्वात कमी टक्केवारीची नोंद झाली सकाळी आठ वाजल्यापासून श्रीरामराव इंगोली हायस्कूल हातकणंगले येथे कोरोनाचे नियम पाळून शांततेत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळी मोकळं पडलेल्या मतदान केंद्रावर दुपारी बारा वाजल्यानंतर मतदारांनी गर्दी केली त्यानंतर पुन्हा एक तासभर शिथिलता आली अखेर चार ते पाच या वेळेत मतदारांनी मोठ्या ईर्षेने मतदान केलं यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रगती बागल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मक्सूद शिंदी यांनी केंद्राला वारंवार भेट दिल्या मराठी एस न्यूजसाठी हातखणंग रोहन साजने